येत्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे पारडे जड असेल यानुसार भाजपला पैकी जागा मिळतील तर शिवसेनेला दोनशे पैकी केवळ नव्वद जागा मिळतील असा दावा भाजपच्या एका सर्वेत करण्यात आलाय तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी येत्या विधानसभेत एकत्र लढल्यास त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केवळ अडतीस जागा मिळतील अशी शक्यता या सर्वेत वर्तवण्यात आली आहे या सर्वेनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा वरचड ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजप हाच मोठा भाऊ ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे तसेच जर शिवसेना आणि भाजपची युती विधानसभेत कायम राहिली तर त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विजय मिळू शकतो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला अठ्ठ्याऐंशी जागांवर समाधान मानावं लागेल त्यामुळे एकंदर आकडेवारी जर आपण बघितली तर येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला कमी जागा मिळतील असं चित्र या सर्वेवरून स्पष्ट होत आहे याशिवाय जर येत्या विधानसभेत शिवसेना आणि भाजप एकत्र लढली आणि काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी लढली तर युतीला दोनशे तीस जागा मिळतील तर काँग्रेस राष्ट्रवादीला अठ्ठावन्न जागांवर समाधान मानावं लागेल भाजपने केलेल्या या सर्व्हेमुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर पाणी पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे